कोल्हापुरातील आपटे नगर आणि अपराध कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. भटक्या कुत्र्यांनी शनिवारी 10 दिवसाच्या वासराचे लचके तोडले. कळपाने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. कोल्हापूर शहरातील आपटे नगर, अपराध कॉलनी, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, वासुदेव नगर, विशाल नगर, सिद्धेश्वर कॉलनी, नृसिंह कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. परिसरातील लहान मुलं, महिला आणि वृद्धांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. तसंच मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न या कुत्र्यांकडून होतोय. या कुत्र्यांच्या त्रासामुळे परिसरात फिरणं मुश्किल झालंय. शनिवारी रात्री भटक्या कुत्र्यांनी 10 दिवसाच्या वासराचे लचके तोडून त्याला अक्षरशः घायाळ केलं. कुत्र्यांच्या त्रासाला परिसरातील नागरिक वैतागलेत. महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिला आणि नागरिकातून होतीये. छोटी छोटी मुलं आमची इथं खेळत असतात, त्या मुलांना जर पुढं गेलं तर पाठीमनं कुत्री लागतात. तसं टू व्हीलर असो अगर फोर व्हीलर असो, ते वाहन पुढं चाललं की कुत्री पाठीमागून लागतात. आणि त्यामुळं आमच्या ह्या भागामध्ये साधारण भाजीवालीसुद्धा यायला तयार नाही आहे.